स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमने लोणार गटातील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील 430 जणांचा भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथे सन्मान करायचा आहे. त्यांचं देखील स्वागत आहे, सन्मान करायचा आहे. राजाजी वायपड आलेले आहेत, त्यांचं स्वागत करा. योगेश पाटील रमेश शुभस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमने लोणार जिल्हा परिषदेच्या गटातील वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह आजी माजी सैनिक व त्यांचे आई वडील, पोलीस, शिक्षक, वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, कृषी क्षेत्रात योगदान देणारे दाम्पत्य, उद्योजक आदी विविध क्षेत्रातील 430 मान्यवरांचा सन्मान DY फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील आणि सहकाऱ्यांच्या वतीने बाबगाव येथे करण्यात आले. संघर्ष चतुर्थी आहे. फाउंडेशनचे पदाधिकारी आपला विनंती मान करावं. मी त्यानंतर यशवंत दादा केले साहेब कार्यकारी सदस्य भिवंडी तालुका शिवसेना उदयपती भावाळ यांचं स्वागत आणि सन्मान करावं. यशवंत केले साहेब पुढे यायचं आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान. यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वीरेन चोरघे, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील, भिवंडी पंचायत समितीच्या सभापती सुप्रिया पाटील, देवरुंग सरपंच भारती गोडे, उपसरपंच बाळाराम गोडे, यशवंत केणे, अशोक पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, नवरत्न भंडारी, राजन तरे, दशरथ मोगरे, देवराज केणे, उद्योगपती प्रधान पावसे, विश्वजित केणे, सुभाष भामरे, दिलशाद शेख, काराम बजागे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, कृषी शासकीय सेवेतील मंडळी, DY फाउंडेशनचे पदाधिकारी आदी शेकडोंच्या संख्येने उपस्थितीत संपन्न झालेला अमृत महोत्सवी सन्मान सोहळा घराघरात नव चैतन्य निर्माण करणारा सन्मान सोहळा ठरला. प्रयत्न आहे. वास्तविक पाहता ही कर्तव्य
रिक्षावाले लोक खूप आहेत, श्रीमंत लोक खूप आहेत, पण समाजाने माणसं समाजामध्ये फार कमी आहेत. आणि असे आपले नेते चोरणे साहेब आणि प्रियवृंद माता गिरींच्या चेहऱ्यावर यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, आनंद दिसावा, तो आनंद त्यांना पाहता यावा यासाठी त्यांनी या कार्यक्रम केला आहे. मी नक्कीच या कार्यक्रमाच्या वतीने आणि त्यांना धन्यवाद देईन की असे कार्यक्रम आपण उत्तरोत्तर करत राहो आणि समाजामध्ये आपल्या प्रती असलेली प्रेम भावना अशी प्रेम सतत वाढत राहो. एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो. जय जय आणि 75 महोत्सवी अमृत महोत्सवी आपण आज इथे जमलेलो आहोत. प्रथम मी एकदा खरोखर दयानंद दादांना एक शुभेच्छा देऊ इच्छितोय. काय डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रथम मी खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरात आल्या होत्या. कारण असं आज दयासारखा दयावान असणारा हा दयानंद चोरगे साहेब आणि आज इथे आठवण होते आदरणीय त्यांचे बाबा म्हणजे आमचे सर्वांचे बाबा आदरणीय मोतीरामजी चोरगे साहेब. वारकरी संप्रदायापासून तर कलागारातल्या समाजकार्यापर्यंत ज्यांनी जी धुरा हाती घेतली आणि त्यांचा वारसा म्हणून आज त्यांचे पुत्र आदरणीय दयानंद चोरगे साहेब चालवत आहेत आणि त्यांच्याच पावला पावला ठेवून त्यांचेच पुत्र वीरेंद्र चोरगे हे सुद्धा आज या समाज कार्यामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे आणि खरोखरच्या तरुण पिढीने पुढे यावं आणि असा या समाज कार्याचा दुर्या हाती घेऊन चांगलं समाज कार्य करावं आणि आज ते करतायत. आज मला असा आनंद वाटतोय की दादांनी या 15 ऑगस्ट निमित्त आज जे आपले वरिष्ठ पदाधिकारी वारकरी संप्रदाय आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आणि इथे बसलेले माझे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आज त्यांचा सन्मान होतोय एक आनंदाची बाब आहे. आणि खरोखरच दादा तुम्हाला मी पुन्हा पुन्हा बोलण्यासारखं खूप काही आहे पण थोडक्यातच मी आटोपतो घेतोय आणि जाता जाता एवढंच म्हणेन घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाटीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाटीला आणि कर्णाशिवाय दातृत्व नाही या हिंदुस्थानच्या मातीला आणि दयानंद चोरगे सारखं नेतृत्व लाभलं ये लोणारामने परिसराला, या लोणारामने परिसराला. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. समोर असणारे सर्व वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ आणि माझे बंधुमित्र, आजचा हा समारोप म्हणजे याचं श्रेय पूर्ण डीवाय फाउंडेशन येणार सर. चोरगे साहेबांना द्यावे तितके धन्यवाद थोडे, कारण डीवाय फाउंडेशनच्या वतीने त्यांनी समाजामध्ये अनेक सहकार्य केलेले दान केलेले नवे नवे जिथे जिथे कमी पडले तिथे डीवाय फाउंडेशन उभं राहिलेले. मला माहिती आहे की त्यांनी अनेक वाऱ्या केल्यात, अनेकांना घेऊन ते पंढरपूरला जात आहेत, आपल्या तिरुपतीला जात आहेत, ह्याचंही श्रेय त्यांना मिळतंय. ह्याच्या मार्गदर्शनात त्यांचं उद्दिष्ट एक आहे की चला आमच्या बरोबर, एकला चाला नव्हे सगळ्यांना घेऊन जात आहेत आणि काहीतरी त्यांचं उत्तेजन असतं, स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये काहीच नाही. स्वतःचा स्वार्थ असला तर त्यांनी राजनीतीमध्ये अनेक धुरंधर लढवे केले असते पण तसं नाही करत. तर मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतोय, माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी जास्त काही सांगणार नाही की माझ्याही पुढे अनेक वरिष्ठांचे 200 शब्द आहेत. त्याच्यामुळे मी एकच सांगेन की इवलेचे रोप लावलेले द्वारे त्याचा वेलू गेला लग्नावरी, आज मोगरा फुलला मोगरा फुलला आणि त्याच्यानंतर फुले वेचिताची गुरु करी अशाला आणि तोच गुरु आज आलेला आहे. धन्यवाद. 75 वर्ष आपण स्वातंत्र्याची भोगलेली आहे. वंदे वंदे मातरम. आज आपण सर्वजण डीवाय फाउंडेशनने आयोजित केलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे ना कुणी इथं आलेला माणूस हा नेतृत्व करतोय कुठल्या ना कुठल्या कार्याचा. प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात कुठे ना कुठे नेतृत्व करणारी व्यक्ती आज या सभागृहामध्ये उपस्थित आहे आणि त्या नेतृत्वांचा सत्कार करण्याकरता या परिसराचं या ठाणे जिल्ह्यातील नेतृत्व परम आदरणीय श्री दयानंदजी चोरगे त्यांनी आपल्या जीवनामध्ये वडिलांचा वारसा घेत, कारण नेतृत्व हे जीवनामध्ये वडिलांकडून मिळत नाही तर वडिलांकडून ते शिकून स्वतःमध्ये निर्माण करावं लागतं. आणि परम आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब यांनी आपल्या वडिलांना गुरु मानत ती वृत्ती आपल्या जीवनामध्ये उभी केली. त्याच्या नावात दया आणि आनंद हे दोन शब्द आहेत. दया शब्दाची व्याप्ती तुकाराम महाराज सांगतात
यांचा नाश करणे ही सुद्धा समाजावरची दया आणि क्रमांक दोन समाजाला जे आवश्यक आहे समाजाच्या उत्कर्षाकरता समाजाच्या सुखाकरता समाजाच्या हिताकरता जेही आवश्यक आहे ते समाजाला देणं आमच्या दयानंद साहेबांकडे कुठलंही पद जरी नसलं तरी लोकांची गर्दी कमी नसते महाराज कुणाच्या कर्जा कुणाचे काही उमनिवा कुणाची काय जी असेल दुःख ते घेऊन त्यांच्याकडे जात असतात आणि याचा अनुभव मी लोकांचा ऐकून सांगत नाही मी ज्यावेळी गोशाळा उभी करण्याचा प्रयत्न केला दोन व्यक्ती या ठिकाणी आहेत ज्यांनी या गोशाळेला छत्र दिले बापोशीची गोशाळा आहे ती लक्षात घ्या म्हणून जीवनामध्ये नेतृत्व निर्माण करण्याकरता स्वतःला समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत न्यावं लागतं आणि म्हणून दिवाळ फाउंडेशनच्या वतीनं त्यांनी अनेक कार्यकर्ते उभे केले आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये लागणाऱ्या ज्याही हितावह गोष्टी आहेत त्या तिथं पुरवण्याकरता एक यंत्रणा उभी केलेली आहे कुठलंही समाज कार्य करण्याकरता तुमच्याकडे पदच पाहिजे असं काही नाही म्हणत मी मगाशीच म्हटलंय नेतृत्व ही वृत्ती आहे कुणी दिलेली पदवी नाहीये त्या नेतृत्वाच्या जोरावर आम्ही निर्णकार आहोत आम्ही नेतृत्व करतोय समाज संतांच्या विचारांचं समाजापर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून सरकारने ज्याही सुविधा दिलेल्या आहेत ते समाजापर्यंत पोहोचावं म्हणून राजकीय नेतृत्व जे आहेत त्यांचं जे काम आहे समाजात सरकारने ज्याही सुविधा सामान्य लोकांना दिलेल्या आहेत ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राजकीय नेतृत्वाकडे आहे म्हणून आज हे दोन्ही राजकीय नेतृत्व ही आणि सार्वजनिक आध्यात्मिक नेतृत्व दोन्हीही या ठिकाणी उपस्थित आहेत त्या दोघांच्या क्षणी आपण सर्वजण नतमस्तक झालो पाहिजे आणि म्हणून ही संधी आपण सर्वांना परम आदरणीय श्री दयानंदजी थोरके साहेब असतील किंवा त्यांचा वारसा आता त्यांचा मुलगा या ठिकाणी पूर्ण करतोय मी त्यांना माझी विनंती आहे त्यांच्या मुलाला केवळ वडिलांनी केलेल्या या पूर्ण स्वतःच्या पुरुषार्थाचा आजोबांचा जोही कार्य होतं ते दयानंद साहेब थोरकेने आपल्या समर्थ खांद्यांवर घेऊन समाजापर्यंत हिताचे कार्यक्रम केले आता ते पुनर्वण करायचे आहेत आणि म्हणून त्याकरता स्वतःचे खांदे मजबूत करावे लागतील आज वडील तुम्हाला बोटाला घेऊन फिरवत आहे पुढे तुम्हाला सुद्धा हा वारसा चालवायचा आहे माझी तुमच्या पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला अधिक शुभेच्छा या परिसरात धार्मिक कार्य कुठलंही असो दयानंद साहेब थोरकेंचा दरवाजा कधीही बंद नसतो कुठलीही तुम्ही हा ही फक्त जागा समाज हिताकरता ते कार्य असावं असं त्यांचा दरवाजा सतत खुला आहे तेव्हा त्यांच्या या दानी कर्तृत्वाबद्दल त्यांचा दया आणि चेहऱ्यावर सतत आनंद बाकी त्यांना किती टेन्शन असू द्या दयानंद साहेबांचा स्वरूप कधी बघा तुम्ही वैशिष्ट्य आले आणि त्यांच्या खांद्यावर तो दंड असतो तीन वेळा ठोकून मंत्र म्हटला धर्मदंड असतील धर्मदंड असतील धर्मदंड असतील हे राज करणाऱ्या राम राजा तुला धर्मदंड करेल म्हणून आपण सर्व या दोन्हीही सत्ता एकत्र आणण्याचं काम दिवाळी फाउंडेशनने केलेलं आहे मी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद मानतो आणि आजच्या या 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा बोला भारत माता की वंदे वंदे मातरम देशाला स्वतंत्र व 75 वर्षे पूर्ण झाली आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या विभागातील ज्यांना 75 वर्षे जे झाले असतील अशा नागरिकांचं आम्ही त्यांना सन्मानित घेऊन त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आयोजित केला आणि ज्या ज्या नागरिकांचा सत्कार होते असे सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक या सत्कार सोहळ्यामध्ये आले आणि ज्यांनी शिक्षण घेऊन चांगली पदवीवर बसले असतील अशा काही नागरिकांचा आम्ही सत्कार केला त्याच्यानंतर जे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाच्या रक्षणासाठी जे सैनिक असतील त्या ज्येष्ठ सैनिकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला त्याचबरोबर जे वारकरी संप्रदाय पण चांगले कीर्तन करत असतील असे काही कीर्तनकारांचा आम्ही सत्कार केला फाउंडेशनच्या माध्यमातून हा सत्कार खऱ्या अर्थाने जे भारत देश स्वतंत्र झाला 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र देश स्वतंत्र करत असताना जे स्वातंत्र्य सैनिक जे असंख्य लढा दिला आणि ज्यांची आहुती केली ज्यांचा प्राणाचा बलिदान केला अशा स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली म्हणून आज आम्ही इथे 75 वर्ष नागरिकांचा सन्मान घेऊन त्यांचा सत्कार केला
आणि त्या प्रसंगी खूप चांगले म्हणजे या विभागातील सर्व नागरिक मग ते सर्व धर्म समभाव सर्व जातीचे सर्व पक्षाचे लोक या व्यासपीठावर आले आणि खूप चांगल्या पद्धतीने हा आमचा सोहळा साजरा केला. धन्यवाद. महाराष्ट्र माझ्यासाठी नरेश पाटील, भिवंडी.